ठाणे महानगरपालिका आणि ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं सोमवार दिनांक दोन डिसेंबर रोजी ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायत्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक दिनाचं आयोजन करण्यात आलं असून त्यानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठांचा सन्मान करण्यात येणार आहे या समारंभाचं उद्घाटन शिवसेना विधिमंडळ गटनेते शिवसेना नेते तथा ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते खासदार राजन विचारे डॉक्टर श्रीकांत शिंदे डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे कुमार केतकर आमदार प्रताप सरनाईक डॉ जितेंद्र आव्हाड संजय केळकर प्रमोद पाटील निरंजन डावखरे रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत आणि महापौर नरेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे यावेळी उपमहापौर पल्लवी कदम स्थायी समिती सभापती राम रेपाळे विरोधी पक्षनेते विलिंद पाटील महापालिका आयुक्त संजू जयस्वाल क्रीडा सांस्कृतिक समिती सभापती अमर ब्रह्मा पाटील नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्ष नम्रता इत्यादी उपस्थित राहणार आहेत दरवर्षी ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात येतो यावर्षी देखील सोमवार दिनांक दोन डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता राम गणेश कडकरी रंगायतनमध्ये ज्येष्ठ नागरिक दिनाचं आयोजन करण्यात आले यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे तरी शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन ठाणे महानगरपालिका आणि ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती यांच्या वतीनं करण्यात आलं आहे